जगभरात प्रसिद्ध असलेला देवगडचा हापूस आंबा नामशेष करण्याचा प्रयत्न झाला. शासनाने इथे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा बेत आखला आणि गावकरी खवळून निघाले. त्यांनी तीव्र विरोध केला, रस्त्यावर उतरले, दगड देखील अंगावर झेलले. एकजुटीने अखेर त्यांनी औष्णिक ऊर्जा प्रकल्प घालवला आणि त्यांचा लढा यशस्वी झाला. ज्या वेळेला आम्हाला कळलं की या ठिकाणी गिरी आणि सौंदाळे भागामध्ये हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प येतो आहे, ह्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे काही घातक आहे, तो या भागात आपल्या ह्या भागातली जी आंबा आहे, फळं जी आहेत, भाजीपाला ह्या नष्ट करणाराच आहे, तेव्हा आम्ही लोकांमध्ये जागृती केली. आणि ही जागृती करून आम्ही एक आमची समन्वय समिती नेमली आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही ह्या लढ्याला, ह्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध केला. तो विरोध करत असतानाच आपले या भागाचे पालकमंत्री माननीय नारायणराव राणे यांनी या भागामध्ये जवळजवळ आम्हा लोकांना पूर्णपणे नामशेष करण्याच्या इराद्यानेच त्यांनी हा प्रकल्प मी करणारच, वाटल्या डोकीसुद्धा फोडीन अशा प्रकारची धमकी दिली. आणि अशा पद्धतीने आम्ही हा प्रकल्प करणारच अशी भाषा वापरली आणि त्यामुळे या लढ्याला तीव्र स्वरूप आलं. गावोगावचे पंचकर्षीतले अनेक शेतकरी वर्ग, आंबा बागायतदार यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि अशा रीतीने आम्ही आमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवलंच, अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवलंच. आणि तो जो प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी दिल्लीहून यायचे त्यांनाही आम्ही हे पटवून दिलं आणि अशा पद्धतीने आम्ही तीव्र विरोध केला. आम्ही आमच्या मरणालाही घाबरलेलो नाही. या ठिकाणच्या ज्या बायका मुलं होती ती मुलंसुद्धा या लढ्यामध्ये सामील झाली. ॲक्च्युली जेव्हा आमचा इथे औष्णिक प्रकल्प होणार होता तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की काय औष्णिक प्रकल्प म्हणजे काय हे आम्हाला पहिल्यांदा बघायचं होतं, की आम्हाला विरोधासाठी विरोध असा करायचा नव्हता. तर काय आहे हा प्रकल्प बघायला गेलो होतो. मी डहाणूला गेलो होतो जिथे रिलायन्सचा प्रकल्प आहे, त्यानंतर तिथून पुढे आम्ही एकलरा नाशिकच्या तिथे गेलो होतो आणि तिथे आम्ही जे बघितलं ते चित्र बघितल्यानंतर हे आमच्या इथे होऊ नये एवढंच आम्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि जे काय तिथे आहे हे सगळं आम्ही शूट केलं. लोकांच्या तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्यांनी जे काय 20 वर्ष तिथे भोगलं आहे त्याचं आम्हाला लोकांना फक्त आम्ही इथे आणून ते दाखवलं की काय तिथे औष्णिकमुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि ते इथे आणून लोकांना जेव्हा दाखवलं तेव्हा लोकंसुद्धा इतकी आवाक झाले की हे काय भयानक आहे हे सगळं आणि हे आपल्याकडे नको एवढाच आमचा उद्देश होता. आणि ते मग सगळ्या पातळीवर आम्ही काम केलं, ज्यांना भेटी घ्यायच्या होत्या त्यांना दाखवलं, ते का आम्ही ते दाखवलं सगळं केलं. आणि इथे आमची लँड जी आहे ही एवढी छोटी लँड आहे की इथे असं मोठा असा काय प्रकल्प करून त्याचं जे राख त्यातनं निघणार होती किंवा त्याच्यातनं जे काय कोळसा जाळून जे काय करणार होते त्याच्यात ठेवायला सुद्धा आमच्याकडे एवढी जागा नव्हती. आणि जे नंतर सांगत होते की त्याच्यापासून आम्ही विटा करू हे ते शक्य नाही आहे. आम्ही त्यांना मुद्दा मांडला होता की जे एकरला वगैरे जे राखेचे नुसते तलावच्या तलाव भरलेले त्याचं जर तुम्ही काय करू शकत नसाल तर आमच्याकडे काय फार होईल असं आम्हाला वाटलं नाही. आणि हे आम्ही जेव्हा पटवलं आणि सर्व लोकांना एकत्र येऊन जेव्हा लोकांना हे कळलं, सगळे लोक एकत्र आले आणि मग लोक सरकारलाही कळलं की हे करणं फार अवघड आहे. फक्त एकच उद्देश असा होता की सगळी लोक आपलं सगळं सर्वस्व विसरून अक्षरशः ह्याच्यात उतरले होते आंदोलनात आणि हे आंदोलन आम्ही यशस्वी केलं. असं सांगण्यात येत होतं डहाणू या ठिकाणी चुकू मोठे झाले, पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही आमच्या माणसाला पाठवला त्यांनी जेव्हा ते सगळं शूटिंग करून आणलं, तिथल्या लोकांची चर्चा केली आणि त्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी काहीही फायदा झाला नाही, आमच्या सगळ्या जमिनी ओस पडल्या, हा या ठिकाणी राखेचा समुद्र पसरलेला आहे आणि यामुळे आम्हाला या ठिकाणी जे त्यांनी विस्थापित केलं आहे प्रस्थापित का अद्यापपर्यंत केलेलं नाही अशा प्रकारचं हे त्यांनी शूटिंग करून आणलेलं. ते त्याशिवाय छोटे छोटे इथे अशा प्रकारचे ऊर्जा प्रकल्प होते तिथे तिथे जाऊन त्यांनी संपूर्ण शूटिंग करून आणलं आणि आमच्या ह्या लोका या भागातल्या लोकांना आम्ही गोळा करून त्यांच्या समोर अशा प्रकारचं फिल्म दाखवली आणि त्यामुळे लोकांना कळलं की आम्हाला आमची फसवणूक होते. या ठिकाणी हा प्रकल्प चांगला आहे म्हणून सांगितलं जातं पण आपल्याला हा घातक आहे याची जाणीव लोकांना त्यामुळे झाली.
कोकणी माणूस इरेला पेटला तर तो कुणाचंही ऐकत नाही हे या लढ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सर्वसामान्यांच्या या लढ्याला भारत फॉर इंडियाचा सलाम. बीड जर्नलिस्ट दीपक भागवतसह मुश्ताक खान, देवगड, भारत फॉर इंडिया.